नमस्कार. 9:30 बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आधुनिक भारताचं स्वप्न आणि शेजारी राष्ट्रांशी सौहार्दपूर्ण संबंधाच्या वाटेनं भारत देश पुढे जातो आहे पंतप्रधान. भारत आणि मलेशिया दरम्यान सायबर सुरक्षेसह 3 महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या. सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक उपाययोजनांमुळे सार्वजनिक बँकांवरचं बुडीत कर्जाचं ओझं कमी, केंद्रीय वित्तमंत्री. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी इथं येणाऱ्या अनुयायांना चांगल्या सुविधा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. हिपेटायटिस बी विषयी जनजागृती मोहिमेला मुंबईत प्रारंभ. लसीकरणाच्या इंद्रधनुष्य मोहिमेची व्याप्ती केंद्र सरकार वाढवणार. जम्मू काश्मीरच्या विविध भागात झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी ठार, 1 जवान शहीद. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात 6 जण ठार, 20 जखमी. आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा कायम, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपीट आणि पावसाचा इशारा. आता सविस्तर वृत्त. आधुनिक भारताचं स्वप्न आणि शेजारी राष्ट्रांशी सौहार्दपूर्ण संबंध ही वाटचाल भारतीय नेत्यांनी सुरु केली आणि आज भारत देश याच वाटेवरून पुढे जातो आहे. आधुनिक भारताला आकार देणाऱ्या या नेत्यांचं स्वप्न साकार करण्याची आमच्यावर जबाबदारी असल्याची जाणीव मला असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. ते आज सिंगापूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते. देशाच्या प्रगतीसाठी त्याचा आकार कधीच अडथळा ठरू शकत नाही. जनतेची आणि शासकांची इच्छा असेल तर परिवर्तन घडू शकतं याचा वस्तुपाठ सिंगापूरनं घालून दिला आहे असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. सिंगापूरच्या विकासातून आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं आहे असंही ते म्हणाले. मलेशिया दौऱ्याची यशस्वी सांगता करून पंतप्रधान आज दुपारी सिंगापूर इथं पोहोचले. भारत आणि मलेशिया दरम्यानचे द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं दोन्ही देशांमध्ये आज सायबर सुरक्षेसह 3 महत्वपूर्ण करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांच्यात आज सकाळी क्वालालंपूर इथं झालेल्या बैठकीनंतर हे करार करण्यात आले. सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात भारत आणि मलेशिया दरम्यानचं सहकार्य अधिक दृढ होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. अतिरेकी आणि कट्टरपंथी विचाराचा त्याग करून मलेशियानं इस्लामच्या खऱ्या मूल्याची जपणूक केली आहे असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. पायाभूत सुविधा, मेक इन इंडिया आणि स्मार्ट सिटी या महत्वपूर्ण प्रकल्पांमध्ये मलेशियानं भागीदारी करावी अशी इच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली. क्वालालंपूर इथं भारतानं बनवलेल्या तोरण गेटचं उद्घाटन आज मोदी आणि रझाक यांच्या हस्ते झालं. क्वालालंपूर इथं बनवण्यात आलेल्या लिटल इंडिया या प्रकल्पाची ओळख म्हणून हे विशेष गेट बांधण्यात आलं आहे. आसियान अर्थात आग्नेय आशिया देशांचं 10वं संमेलन काल मलेशियाची राजधानी क्वालालंपूर इथं झालं. या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन आणि जपानच्या पंतप्रधानांची सागरी सीमांसंबंधी मतभेद तसंच दहशतवादाशी एकत्रित मुकाबला करण्याविषयी चर्चा केली. आसियान देशांमध्ये परस्पर व्यापार आणि रोजगाराच्या संधींविषयी या परिषदेत चर्चा झाली. आसियान आर्थिक समुदायाचं गठन केल्याची घोषणाही या संमेलनात करण्यात आली. या संमेलनाचं भारताच्या दृष्टीनं असलेलं महत्व तसंच आसियान देशाचं भारताच्या आर्थिक विकासातलं संभाव्य योगदान याविषयी संवाद साधण्यासाठी पत्रकार संजय जोग आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. नमस्कार. 9:30 बातम्यांमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आसियान देशांचं जे गठन झालं त्याचा मुख्य उद्देश काय आणि भारताला त्याचा कसा उपयोग होतो? थोडक्यात सांगायचं झालं तर 8 ऑगस्ट 1967 झाली या गटाचं एकूणच स्थापना झाली. त्यांचं जर ब्रीद वाक्य बघायला गेलं तर खरोखरच एक अट्रॅक्टिव्ह असं होतं. त्याने असं म्हटलं होतं म्हणजे त्याच्या आधी फक्त एक सगळ्यांना सांगतो, ह्या देशामध्ये पहिल्यांदा 5-6 कंट्री होत्या. आता हा जो समूह आहे तो आता 10 देशांचा समूह आहे. तो थोडक्यात सांगायचं झालं तर इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, थायलंड, ब्रुनाय, त्यानंतर व्हिएटनाम, लाओस, म्यानमार अँड कंबोडिया अशा देशांचं मिळून आता आसियान कंट्रीज म्हणून ओळखल्या जातात. तर बेसिकली त्यांचं जे ब्रीदवाक्य होतं ते एक मस्त होतं की वन व्हिजन, त्यानंतर वन आयडेंटिटी आणि वन कम्युनिटी. मुळात उद्देश असा होता की ह्या ज्या 10 जे देश आहेत तर त्या देशांमध्ये असणारी गुंतवणूक वाढणं, पर्यायाने ट्रेड वाढणं, त्यानंतर जे कामगारांचं जे आदान प्रदान होतं ते वाढणं आणि त्याचबरोबर एकूणच गुंतवणुकीसाठी सुरळीकरण, सिम्प्लिफिकेशन आपण म्हणूया, ते कसं होईल की पर्यायनी हा एक मोठा गट, म्हणजे मग त्याच्यात शेती असेल, त्यानंतर पोर्ट असेल,
त्यानंतर त्याला म्हणतात तशी रिन्युएबल एनर्जी असेल आणि मग पर्यायानी मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग याच्यामध्ये आपण कसे एक्सचेंज करू शकू, देवाणघेवाणीचा हा एक ग्रुप कसा संबंध आता या जगाच्या लेवलला जेव्हा जिथे ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशनचं युग आहे त्याच्यात हा गट सुद्धा एक स्वतःची आयडेंटिटी कसा निर्माण करू शकेल असा उद्देश होता. पर्यायानी आता जे इतक्या वर्षात आपण त्यांची जे एकूण प्रगती बघितली तर सिंगापूर जसं आता तुम्ही बातमीमध्ये सांगितलं तसं सिंगापूर हे आता इंटरनॅशनल फायनान्स सिटी किंवा सेंटर म्हणून आलंच आहे लंडनच्या बरोबरीने किंवा न्यूयॉर्कच्या बरोबरीने. आता आपल्यामध्ये सुद्धा हे सरकार जे आताचं आहे राज्य सरकार आणि केंद्रात सुद्धा आधीच्या सरकारने प्रयत्न केले होते की मुंबई हे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर व्हावं. मला असं वाटतं सिंगापूर आणि भारत याच्या म्हणजे बेसिकली अशा दृष्टीने ही एक नक्की एक्सचेंजच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल होऊ शकतं. दुसरं महत्वाचं म्हणजे थायलंड, थायलंड याच्यामध्ये त्यांनी भर जो दिला तो टुरिझम, शेती आणि पर्यायी क्लीन एनर्जी त्याचं त्यांना चांगले म्हणजे फल मिळायला लागलेलं आहे. तिथे सुद्धा भारताचा आणि थायलंड याच्या संदर्भातले करार आत्ताही आहेत. म्हणजे थोडक्यात जरी सांगायचं झालं तर आसियन कंट्रीज आणि भारत याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो फ्री ट्रेड अग्रीमेंट, मुक्त व्यापार करार हा ऑलरेडी आहे. त्याची व्याप्ती मोठी आहे. त्याची व्याप्ती बघायला गेलं तर त्याच्यात जे सेक्टर म्हणता येतील ते सेक्टर महत्वाचे फक्त मी सांगतो थोडक्यात. एक म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग, त्यानंतर इंजिनिअरिंग, त्यानंतर जड उद्योग, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट बेसिकली कशामध्ये तर बँकिंग अँड फायनान्स आणि पर्यायी टुरिझम आणि पोर्ट डेव्हलपमेंट. हे मी मोठे मोठे जे सेक्टर आहेत त्याची फक्त आता इथे मी एक थोडक्यात म्हणजे त्याला एक एक्सप्लेन केलं. थोडक्यात जर सांगायचं झालं तर ह्या सेक्टरला भारत आणि आसियान कंट्रीजचं जर का आता जर आपला ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट बघितलं तर माझ्याकडे आताचे फिगर आहेत 2015 तर ते येतात जवळपास $76 बिलियन. म्हणजे आपल्या भारताच्या रुपयांमध्ये जर त्याची जर का व्याप्ती सांगायची झाली तर ती साधारण 50,000 कोटी रुपयाची आहे. आता आसियान कंट्रीज आणि भारताने असं लक्ष ठेवलेलं आहे की ही जी वाढ आहे ती साधारण 100 बिलियन पेक्षाही जास्त कशी होईल. आणि मग त्या दृष्टीने काल नरेंद्र मोदी जे जिथे गेले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही रिफॉर्म करतोच आहोत पण रिफॉर्म बरोबर आम्ही ट्रान्सफॉर्मही करतोय. तर मला असं वाटतं ह्या संबंध भारताची जी आता प्रकर्षाने जे इमर्जन झालं आहे की एक सुपर पॉवर आणि नवीन नवीन सुधारणा करणारा देश आणि पर्यायी जगाच्या लेवलला जेव्हा युरोपियन कंट्रीजमध्ये मायनस जे आहेत ग्रोथ रेट होते, चायना तिथे स्लोडाऊन चालू झालेलं आहे, रशियामध्ये सुद्धा अजून प्रॉब्लेम आहेत, अशा वेळेला भारतामध्ये 6.7 किंवा 7.3% याच्यामध्ये जर ग्रोथ रेट वाढत असेल मला असं वाटतं ही संबंध आशियन कंट्रीजच्या दृष्टीने भारत ही एक अट्रॅक्टिव्ह मार्केट म्हणून इथे डेफिनेटली इमर्ज होऊ शकतं. कालच्या परिषदेमध्ये एका आर्थिक समुदायाची घोषणा करण्यात आली तर त्या बाबतीत काय? काल त्यांनी असं ठरवलं ह्या ज्या आसियन ग्रुप ज्या कंट्रीज होत्या 10 देश होते त्यांनी असं ठरवलं की ह्या संबंध ग्लोबलायझेशनच्या याच्यात की जिथे मुक्त ट्रेड किंवा वर्ल्ड ट्रेड जिथे आपण चालतो त्याला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन सुद्धा आहे तर अशा वेळेला आसियन इकॉनॉमिक कम्युनिटी म्हणून जर आपण एक इथे एक गट फॉर्म केला आणि पर्यायी मग त्यांनी काय केलं की आपण आता साधई म्हणजे आता महाराष्ट्र असेल किंवा पर्यायी बाकी भारत देश म्हणून असेल तर त्या देशामध्ये गुंतवणूक घ्यावी यासाठी आपण वेगवेगळे निर्णय घेत असतो. म्हणजे आता थोडक्यात नरेंद्र मोदींच्या सरकारनी एक साधारण 15 निर्णय असे घेतले की ज्याला कुठलेही पार्लमेंटरी नॉड लागत नाही तर त्यांनी एक्झिक्युटिव्ह ऑर्डर त्याच्या दृष्टीने हे घेतले की ज्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक व्हायला सुसह्यता आहे. मुळात मला ते सांगायचं की एशियन इकॉनॉमिक कम्युनिटी, आसियन इकॉनॉमिक कम्युनिटीचा जो भर आहे तो हाच आहे की परस्पर कंट्रीज मधली देवाणघेवाण वाढणं, त्याला म्हणतात तसं फ्री लेबर, फ्री कॅपिटल आणि त्याचबरोबर ही जी गुंतवणूक आहे ती अत्यंत सिम्प्लिफाईड नेचरमध्ये कशी होईल. आणि मग तेच करत असताना जे बलाढ्य देश आहेत म्हणजे ज्याला आपण विकसित देश म्हणतोय किंवा डेव्हलपिंग कंट्रीज म्हणतोय किंवा ज्या डेव्हलपमेंटच्या आता नवीन नवीन ज्या एका पावलं उचलत आहेत त्यासाठी अशामध्ये आशियन कंट्रीजची ही कम्युनिटी आणखीन कशी बलवत्तर होईल आणि पर्यायी ह्या संबंध जगाच्या एकूणच ज्या असलेल्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्या कशा टॅप करता येतील यासाठी त्यांनी आता ती ही फॉर्म केलंय. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे कालच त्यांनी हे फॉर्मेशन केल्या 2025 पर्यंतचा आराखडा सुद्धा त्याच्यात त्यांनी दिलेला आहे. तो आराखड्याचे फक्त 2-3 महत्वाचे पैलू सांगतो. एक म्हणजे
कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट येताना भ्रष्टाचाराला थारा देणार नाही. थोडक्यात सांगायचं झालं हे प्रत्येक देश आणि कंट्री करत असतं, पण ह्या देशांमध्ये असं त्यांनी निर्णय घेतलेला आहे की ह्याला थारा तर देणार नाहीच, पण अशा ज्या काही केसेस आल्या तर त्या निपटारा करण्यासाठी ज्या ज्या कन्सर्न एजन्सी असतील तर त्यांच्यावर अत्यंत कठोर करावा येईल की पर्यायी ह्याला वावच मिळणार नाही. दुसरं त्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला म्हणजे की जे कर कायदे असतात, मुळात कुठलाही गुंतवणूकदार मी तुम्ही कोणीही जरी असाल, गुंतवणूकदार आपली गुंतवणूक ही कशी सुरक्षित राहील आणि पर्यायी त्या कुठल्या कायद्याच्या कचाट्यात अडकणार नाही आणि ती सुलभ कशी होईल बेसिकली टॅक्सेसच्या द्वारे, याकडे नक्की लक्ष देत असतो. त्यामुळे ह्या आशियन इकॉनॉमिक कम्युनिटीने असं ठरवलं की जे जे आपल्या या 10 देशांमध्ये जे टॅक्स प्रणाली आहे ती टॅक्स प्रणाली बोजड न होता अत्यंत सुसह्य अशी होईल, त्यासाठी मग आपापल्या जे काही करार करता येतील ते करार करावेत. पर्यायी मी जी गुंतवणूक केलेली असेल आणि मग त्याच्यावर लागणारे टॅक्सेस असतील त्याची कोणतरी 10 वर्षांनी विचारणा करणार नाही, त्यामुळे ही अत्यंत एक महत्वाची आहे. आणि तिसरं त्यांनी जे केलं म्हणजे की ह्या संबंध हे होत असताना सुद्धा आणखीन एक महत्वाची जी आहे की जे आता नरेंद्र मोदी साहेब जे सातत्याने सांगतायत स्किल डेव्हलपमेंट, तर हे स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी मग पर्यायी आपापसात ट्रेनिंग वाढवणं, त्याचबरोबर जे असणारे जे ट्रेन म्हणजे आता जे तिथे स्किल मॅनपॉवर आहे त्याची एक्सचेंज करणं, अशा प्रकारे सुद्धा ह्या जो आता त्याने आराखडा काढलेला आहे त्याच्यात त्याचा उद्घोष म्हणजे त्याचा अंतर्भाव केलेला आहे. आर्थिक विकासाला आपल्या इथे कशी चालना मिळेल? आता थोडक्यात सांगायचं झालं, काल प्राईम मिनिस्टरनी त्यांची जी सक्सेसिव्ह भाषणं केली त्याच्यात त्यांनी 3-4 महत्वाचे मुद्दे सांगितले. म्हणजे जसं म्हटलं तर 18 महिने झालेले आहेत, हा महिना म्हणजे 18 महिन्याचा कालावधी म्हणजे काय मोठा एकदम रिव्ह्यू घेतला आणि त्यांनी हे केलंच नाही निगेटिव्ह केलं असं म्हणणं योग्य ठरणार नाही. काही निगेटिव्ह पॉईंट आहेत काही पॉझिटिव्ह पॉईंट आहेत ते त्यांनी प्रकर्षाने मानले. ते काय मानले की बीजेपी सरकार किंवा एनडीए सरकार आल्यापासून इकॉनॉमीच्या दृष्टीने याला वाढ कशी होईल तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्यांनी ते प्रकर्षाने सांगितलं की आम्ही आता सुधारण्याच्या देण्यावर भर दिलेला आहे. त्या कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांनी दिला तर बँकिंग अँड फायनान्स, त्यानंतर पोर्ट, त्यानंतर पॉवर म्हणजे वीज क्षेत्र, त्यानंतर इन्शुरन्स आणि डिफेन्स. ह्या सर्व याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आसियन कंट्रीजचं एक युग होतंच, पण हे आत्ताचं जे 21वं युग आहे ते भारत असं आहे, त्यामुळे हा ज्या आसियन कंट्रीजच्या आहेत त्यांनी भारताकडे यावं आणि भारतामध्ये जे आम्ही जे इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे आता त्यांनी जे मेक इन इंडियाची घोषणा केलेली आहे अजून त्याला वेळ लागेल, पण त्याच्यातले 3-4 महत्वाचे मुद्दे जिथे आसियन कंट्रीज देऊ शकतात, एक म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, कारण ह्या संबंध मेक इन इंडियाचा भर आहे तो मॅन्युफॅक्चरिंगवर आहे. दुसरं म्हणजे बँकिंग अँड फायनान्स. अरुण जेटलीनी काले असं म्हणजे एका मुलाखतीमध्ये सांगायला सांगितलं की आरबीआय ही त्यांच्या परीने त्यांचे निर्णय मॉनिटरी पॉलिसीसाठी घेत असते, पण सरकार म्हणून त्याला कुठेतरी म्हणजे त्याला सप्लिमेंटरी जे व्हायला लागतात कॉम्प्लिमेंटरी निर्णय घेणे, मग ते कसे तर रिफॉर्म म्हणजे साधं उदाहरण झालं सांगायचं झालं तर भारतामध्ये पायाभूत सुविधासाठी एक साधारण ढोबळमानाने $1,000 बिलियन किंवा 300 बिलियन पासून 1,000 बिलियन, आताच्या आपण गणीला जर $1 किंमत साधारण 63 पर्यंत धरली तर एवढी म्हणजे 10,00,000 कोटी इन्व्हेस्टमेंट नुसती आपल्या वीज क्षेत्रासाठी लागणार आहे. तर असं करत असताना किंवा रोड क्षेत्रामध्ये म्हणजे आता रोड्स आणि हायवे नितीन गडकरी साहेब सतत सांगत असतात येत्या 4-6 महिन्यामध्ये साधारण 3,00,000 कोटीचे रोडचे टेंडर्स अवॉर्ड होणार आहेत. मला असं वाटतं ह्या ज्या आता ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत तर तिथे इन्व्हेस्टमेंट आपल्याला बाहेरकडनं येणं अपेक्षित आहे. तर हा जो आपल्या लकीली ह्या ज्या 10 कंट्रीचा जो समुदाय आहे तर त्याला आपल्या ज्या बॉर्डर ज्या जोडलेल्या आहेत त्या जमीन आणि समुद्र याच्यामुळे आपण जोडलेलं, त्यामुळे खरं तर म्हटलं तर ह्यांच्याशी आपण दृढ आहे ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंटची नातं कसं करू शकू ह्यावर आता भर देऊ. त्यामुळे मी म्हटलं तसं शेतीपूरक उद्योग, वीज, त्यानंतर रिन्युएबल एनर्जी, बँकिंग फायनान्स आणि पायाभूत सुविधा ह्यामध्ये डेफिनेटली भारत आणि आसियान कंट्रीज मधले जी एकूण रिलेशन्स आहे ती आणखी वृद्धिगत होऊ शकते. अगदी जाता जाता थोडक्यात सांगा की दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी काय उपयोग? खरं तर सांगायचं झालं तर ही आसियान जी एकूण जी मीटिंग झाली क्वालालंपूरला त्याचा रिलेव्हन्स इतका महत्वाचा होता की 13 तारखेलाच पॅरिसमध्ये मुंबई सारख्या 26-11 एकूणच 4-5 ठिकाणी जे बॉम्बस्फोट झाले तर किंवा एकूण त्याला टेरर अटॅक झाला तर त्याला ती पार्श्वभूमी होती. त्यामुळे नरेंद्र मोदींनी पहिलंच क्लिअर केलं की भारत पाकिस्तान
किंवा बेसिकली जे आता या आयसिसचा इश्यू आहे तो एका प्रदेशापुरता तुम्ही मर्यादित ठेवू नका. आता हे खरं तर म्हटलं तर झालं तर हे ग्लोबलच वॉर आहे, हे आता जागतिक संकट म्हणून उदयास आलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर फ्रान्समध्ये पॅरिसमध्ये झाल्या त्याला अमेरिका असेल, रशिया असेल आणि फ्रान्स ह्या तिघांनी मिळून आता ऑलरेडी आयसिसच्या काही म्हणजे जे स्थळं आहेत त्याच्यावर जॉईंट अटॅक करायला सुरुवात दिली. खरं तरी म्हणजे इतिहासकारांना आश्चर्यच वाटेल किंवा इट्स लाईक अ सरप्राईज थिंग की फ्रान्स आणि रशिया दुसऱ्या महायुद्धानंतर परत एकच होते. त्यामुळे नरेंद्र मोदींनी असं सांगितलं की हे करत असताना प्रदेश म्हणून हा जो एकूण जो मुकाबला करायचा आहे किंवा हा प्रश्न तो स्थिमित न ठेवता सगळ्यांनी मिळून जर काय स्ट्रॅटेजी केली, मला असं वाटतं हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. त्यावेळेला अशा प्रकारच्या ज्या डेव्हलप कंट्रीज असतील आणि मग विकसनशील आणि ह्या जे समूह आहेत त्यांनी जर एकत्र करून गेलं तर हा जो आपण जो इफेक्टिव्ह त्याला म्हणतो आणि त्याला प्रिसिजन स्टाईल त्याला मुकाबला करण्यात यशस्वी होऊ शकतो. आज या निमित्तानं चर्चा करण्यासाठी आपण इथे आलात, मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. विशिष्ट क्षेत्रात सरकार आणि रिझर्व्ह बँकेनं केलेल्या आर्थिक उपाययोजनांमुळे बँकांवरील बुडीत कर्जाचं ओझं कमी झालं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्ली इथं केलं. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांशी झालेल्या तिमाही बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ऊर्जा क्षेत्राला दिलेली कर्ज बुडीत ठरल्यामुळे बँकांपुढे समस्या निर्माण झाली आहे हे लक्षात घेऊन ऊर्जा क्षेत्राचा पतपुरवठा धोरणात सुधारणा करण्यात येईल असं आश्वासन जेटली यांनी दिलं. सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवताना बँकांच्या शाखांचा असणारा सहभाग, बँकांचं आर्थिक आरोग्य तसंच सार्वजनिक बँकांची कार्यप्रणाली या विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. देशातली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात मार्च 2016 अन्न सुरक्षा योजना लागू होईल अशी माहिती केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी आज दिली. तामिळनाडू इथं सध्या सार्वजनिक वितरण व्यवस्था लागू असल्यानं तिचा कालावधी संपल्यावर जुलै 2016 ही योजना लागू होईल असंही ते म्हणाले. सध्या 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात ही योजना सुरू असून 14 राज्यात ती सुरू करण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे असंही पासवान यांनी सांगितलं. संसदेनं 2013 हा कायदा संमत केला होता आणि राज्य सरकारांना तो लागू करण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी देण्यात आला होता, मात्र ही मुदत वारंवार वाढवली गेली. आगामी काळात सायबर युद्ध होण्याची शक्यता असून लष्करानं अशा सायबर तंत्रज्ञानाशी मुकाबला करण्यास सज्ज असायला हवं अशी सूचना संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केली. दिल्ली इथं आयोजित एका चर्चासत्रात ते आज बोलत होते. इसिस या दहशतवादी संघटनेनं आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी इंटरनेट तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. आधुनिक काळातल्या या शस्त्राची जाणीव लष्करानंही ठेवायला हवी. हा धोका वेळीच ओळखून त्यादृष्टीनं सायबर हल्ल्यांपासून सुरक्षेची योजना आखली पाहिजे असं पर्रिकर म्हणाले. पारंपरिक लष्करी युद्धाला पर्याय नाही असं असलं तरी त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणं काळाची गरज आहे असंही संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं. जम्मू काश्मीरमध्ये विविध भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी 4 अतिरेक्यांना कंठस्नान घातलं तर एक जवान शहीद झाला. कुपवाडा प्रांतात आज सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. अनंतनाग जिल्ह्यात चकमक सुरू असून आतापर्यंत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. राजौरी प्रांतात पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. या गोळीबारात भारतीय जवान शहीद झाल्याचं समजतं. जम्मू काश्मीरच्याच कटरा भागात आज भाविकांना घेऊन जाणारं एक हेलिकॉप्टर कोसळलं. यात वैमानिकासह सर्व 7 भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना वैष्णोदेवी संस्थानं आर्थिक सहाय्य जाहीर केलं आहे. कोणतंही बालक प्रतिबंधात्मक लसीकरणापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जेपी नड्डा यांनी दिली. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि युनिसेफच्या सहकार्यानं मुंबईत हिपेटायटीस बी संदर्भात जनजागृती अभियानाचा आरंभ नड्डा यांच्या हस्ते आज झाला त्यावेळी ते बोलत होते. हेपेटायटीस बीच्या निर्मूलनासाठी सरकारकडून होत असलेल्या प्रयत्नांची गती वाढवणार आहे. सध्या सुरू असलेल्या इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेची व्यापकता पुढच्या वर्षी वाढवणार असून न्यूमोनियाच्या लसीसह 4 लसींचा समावेश या मोहिमेत केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. इंद्रधनुष्य मोहिमेअंतर्गत सध्या 7 आजारांवर बालकांना लस देण्यात येते. येत्या 2 वर्षात इंद्रधनुष्य मोहिमेची व्याप्ती 30% वाढेल असा विश्वासही नड्डा यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यातल्या प्रत्येक जिल्हा रुग्णालयात हेपेटायटीस बीची चाचणी लवकरच उपलब्ध होईल अशी ग्वाही आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी या कार्यक्रमात दिली. प्रत्येकानं वेळोवेळी शारीरिक चाचण्या करून घ्याव्यात असं मत अमिताभ बच्चन यांनी यावेळी व्यक्त केलं. कुपोषणासंदर्भातल्या जनजागृती मोहिमेत मदत करायची तयारी बच्चन यांनी यावेळी दर्शवली.
त्यापूर्वी आज नवी मुंबईतल्या खारघर इथं जे पी नड्डा यांनी कर्करोग आणि एड्स नियंत्रक औषधं बनवणाऱ्या एचएलएल बायोटेक कंपनीच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत, आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. कर्करोगावरील आणि एड्स नियंत्रक औषधं तसंच कुटुंब नियोजनाची साधनं माफक दरात उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असं नड्डा यांनी यावेळी सांगितलं. राज्य निवडणूक आयोगाकडे आयकर लेखा आणि लेखापरीक्षित प्रत सादर न करणाऱ्या अमान्यताप्राप्त नोंदणीकृत 280 राजकीय पक्षांना आयोगानं नोटीस बजावल्या आहेत. या पक्षांनी 30 डिसेंबरपर्यंत कागदपत्रांची पूर्तता न केल्यास त्यांची नोंदणी रद्द करण्यात येईल अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी आज मुंबईत दिली. राज्य निवडणूक आयोगाकडे 6 राष्ट्रीय, 2 राज्यस्तरीय, 9 इतर राज्यातील, राज्यस्तरीय आणि 340 अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. दरम्यान वर्धा जिल्ह्यातील हिवसा, वणी आणि थामणगाव ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका शनिवार दिनांक 19 डिसेंबर रोजी होणार आहेत. या ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये 23 डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू असणार आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी इथं अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याची तयारी करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महापालिका आणि पोलीस प्रशासनाला मुंबईत दिले. महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीसंबंधीची बैठक मंत्रालयात झाली त्यावेळी ते बोलत होते. डॉ आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखो अनुयायी चैत्यभूमी येथे येत असतात. त्यांच्यासाठी मध्य रेल्वेमार्फत नागपूरसाठी विशेष 6 गाड्या सोडण्यात येणार आहेत. रेल्वेमार्फत 5 आणि 6 डिसेंबरच्या रात्री 3 मार्गांवर उपनगरी गाड्यांच्या चालवण्यात येणार आहेत असं यावेळी सांगण्यात आलं. चैत्यभूमी इथं येणाऱ्या अनुयायांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी अधिक चांगलं नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. राज्य सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी घटक पक्षांच्या नेत्यांबरोबर चर्चा केली. कुठल्याही घटक पक्षानं विशिष्ट खात्याच्या मंत्रिपदाची मागणी केलेली नाही असं दानवे यांनी या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या बैठकीत सरकारच्या धोरणांविषयी चर्चा झाली अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजपानं दिलेलं आश्वासन पाळावं असं सांगितल्याचं शेट्टी म्हणाले. रासपचे नेते महादेव जानकर यांनी चर्चेबाबत समाधान व्यक्त केलं. खासदार रामदास आठवलेही या बैठकीला उपस्थित होते. केंद्रात आणि राज्यात मंत्रीपद मिळावं ही रिपब्लिकन पार्टीची मागणी आहे असं आठवले म्हणाले. आंबेडकर फाउंडेशन आणि श्यामची फाउंडेशनच्या वतीनं आज पुण्यात धम्मक्रांती पुरस्कार डॉ दत्ता कोहिणकर यांना प्रदान करण्यात आला. डॉ राम खर्जे यांच्या हस्ते कोहिणकर यांना गौरवण्यात आलं. महात्मा फुले पगडी सन्मानचिन्ह शाल आणि ग्रंथ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. धम्म माणसांना जोडण्याचं काम करतो. माणसांनी माणसांमध्ये देव बघायला हवा असं कोहिणकर यावेळी म्हणाले. भंते नागघोष या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गोवा इथं सुरू असलेल्या 46व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना मानवंदना देण्यात आली. शशी कपूर निर्मित जुनून, न्यू दिल्ली टाइम्स, उत्सव, शेक्सपिअरवाला अशा चित्रपटांचं यावेळी प्रदर्शन झालं. दिग्दर्शक श्याम बेनेगल, अभिनेता कुणाल कपूर यावेळी उपस्थित होते. शशी कपूर हे स्टार असून सुद्धा वक्तशीर आणि शिस्तप्रिय कलाकार आहेत असं मत श्याम बेनेगल यांनी दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केलं. भारतातर्फे ऑस्कर स्पर्धेत पाठवण्यात आलेला चित्रपट कोर्ट आणि ईशान्य भारतातल्या दर्जेदार चित्रपटांचं आज भारतीय पॅनोरामा विभागात प्रदर्शन झालं. या विभागात 19 भारतीय चित्रपट आहेत. शहाण्णवं अखिल भारतीय नाट्य संमेलन येत्या फेब्रुवारी महिन्यात ठाणे इथं भरवण्यात येणार आहे अशी माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत दिली. नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेच्या वतीनं या संमेलनाचं आयोजन करण्यात येणार आहे. नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर भूषवणार आहेत. भारतातली सर्वात मोठी सार्वजनिक प्रसारण सेवा अशी ख्याती असणाऱ्या प्रसार भारतीचा आज स्थापना दिवस. भारतीय संविधानानुसार 18 वर्षांपूर्वी 1997 आजच्याच दिवशी प्रसार भारतीची स्थापना करण्यात आली होती. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या दूरदर्शन आणि आकाशवाणी या दोन्ही माध्यमांचा समावेश प्रसार भारतीमध्ये करण्यात आला. प्रेक्षकांना अचूक माहिती पुरवणं, त्यांना सुसंस्कृत करणं आणि त्यांचं मनोरंजन करणं तसंच आकाशवाणी दूरदर्शनचा संतुलित विकास असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रसार भारतीची स्थापना करण्यात आली.
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज पहाटे झालेल्या अपघातात 6 जण ठार तर 20 जण जखमी झाले. एकवीरा देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांचा टेम्पो उलटून हा अपघात झाला. मध्यरात्री 1:30 सुमारास माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला. चालकाचं टेम्पोवरचं नियंत्रण सुटल्यानं टेम्पो रस्ता सोडून वेगात कलंडला, असं महामार्ग सुरक्षा दलाचे पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दूरदर्शनला सांगितलं. जखमींना पनवेलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही जखमींवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं. गडचिरोली जिल्ह्यातील गोडलवाही पोलीस मदत केंद्रात कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा आज अपघाती मृत्यू झाला तर अन्य दोघे पोलीस गंभीर जखमी झाले. हा अपघात आज धानोरा गोडलवाही मार्गावर घडला. जखमींपैकी एकाला नागपूरला हलवण्यात आलं आहे. गोडलवाहीला पोलीस जात असताना त्यांच्या वाहनाला विरुद्ध दिशेनं येणाऱ्या मालमोटारीनं जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला. अपघातात मरण पावलेल्याचं नाव देवा मडावी असं आहे. अमरावती इथं राज्यस्तरीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धा कालपासून सुरू झाली. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी स्पर्धेचं उद्घाटन केलं. 14, 17 आणि 19 वर्ष वयोगटात खेळण्यात येणाऱ्या या स्पर्धेत राज्यातून 486 स्पर्धक सहभागी झाले आहेत. अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, पुणे, लातूर, मुंबई या 8 आणि क्रीडा प्रबोधिनी असे 9 विभाग स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतून विजयी होणाऱ्या खेळाडूंची इंदूर इथं होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे. 24 तारखेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचं बक्षीस वितरण नेमबाज तेजस्विनी सावंत यांच्या हस्ते होणार आहे. राज्य शासनाचा क्रीडा विभाग आणि महाराष्ट्र रायफल शूटिंग असोसिएशनतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हवामान. मध्य पूर्व अरबी समुद्र ते दक्षिण गुजरात प्रदेशाच्या भागावर असलेला कमी दाबाचा पट्टा कायम असल्यामुळे कोकण गोवा भागात पाऊस पडेल. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, तसंच गारपीट होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. पुणे शहर आणि परिसरात रात्रभर आणि सकाळीही जोरदार पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. जिल्ह्यातल्या उत्तर भागातही जोरदार पाऊस झाला. नंदुरबार वाशिम जिल्ह्यात आज ढगाळ हवामान होतं. तापमान 0 सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 33 किमान 24, नागपूर 31 आणि 16, पुणे 29 आणि 20, औरंगाबाद 28 आणि 22, नाशिक 31 आणि 20, कोल्हापूर 30 आणि 21, रत्नागिरी 35 आणि 24, सोलापूर 33 आणि 21, अमरावती 32 आणि 20. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आधुनिक भारताचं स्वप्न आणि शेजारी राष्ट्रांशी सौहार्दपूर्ण संबंधाच्या वाटेनं भारत देश पुढे जातो आहे. पंतप्रधान. भारत आणि मलेशिया दरम्यान सायबर सुरक्षेसह 3 महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या. सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक उपाययोजनांमुळे सार्वजनिक बँकांवरचं बुडीत कर्जाचं ओझं कमी, केंद्रीय वित्तमंत्री. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी इथं येणाऱ्या अनुयायांना चांगल्या सुविधा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. हिपेटायटिस बी विषयी जनजागृती मोहिमेला मुंबईत प्रारंभ. लसीकरणाच्या इंद्रधनुष्य मोहिमेची व्याप्ती केंद्र सरकार वाढवणार. जम्मू काश्मीरच्या विविध भागात झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी ठार, 1 जवान शहीद. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात 6 जण ठार, 20 जखमी. आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा कायम, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपीट आणि पावसाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.